स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे स्वाभिमानी शेतकरी संघटना गेली 11 दिवसापेक्षा जास्त कोल्हापूरमध्ये महावितरणच्या साईटला इथं समोर बसले आहेत दिवसारात्र. आणि महाविकास आघाडीचे ऊर्जा मंत्री असतील, सगळं सरकार असेल, ते निर्गुजागत तिथं वाट बघत बसले. आज शेतकरी मराय लागले आहेत, त्यांच्या रानामाळातनं सगळे मनोरे तारा लाईटी तुम्ही सगळ्या उभ्या केल्यात आणि त्यांना दिवसा मूलभूत अधिकार देत नाही, तर ह्या सरकारचा आम्ही निषेध करतो. आज आम्ही रस्ता रोको संपूर्ण महाराष्ट्रात करतोय. विधिमंडळाच्या अधिवेशनात याच्यावर तातडीनं निर्णय न घेतल्यास आगामी काळामध्ये स्वाभिमानी गनिमी काव्याने ह्या महावितरणला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तो आमचा हक्क अधिकार आहे शेतकऱ्यांचा, जो जर मिळवल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना कुठल्याही परिस्थितीत माघार बी घेणार नाही, गप्प बसणार नाही. आंदोलनाची दिशा वाढत वाढणार आहे. आज आम्ही सातारा, कराड, वडूज आणि फलटण या चार ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे. अनेक पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. ह्याच्यानंतर वेगवेगळ्या दिशेनं शेतकऱ्यांना न्याय मिळवल्याशिवाय, ऊर्जामंत्र्याचं डोकं ठिकाणी मांडल्याशिवाय हे आंदोलन आम्ही माघारी घेणार नाही.